हेलो स्टूडेंट्स, मानो आज अपन सब्जेक्ट मैथ मध्ये आफ्टर नंबर्स शिकायचे आहे. आफ्टर नंबर्स म्हणजे काय? तर आफ्टर नंबर म्हणजे नंतर येणारी संख्या. उदाहरण, 1 नंतर काय येतं, 3 नंतर काय येतं, किती अंक संख्या येते ते घ्यायचं आहे. तर पहिलं आपण 1 to 10 नंबर्स म्हणूया. चला तर मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण आफ्टर नंबर द्यायचे आहे, म्हणजे 1 नंतर काय येतं. 1 आफ्टर आता बघा 1, 2. 1 नंतर काय आलं? 2. बघा 1 नंतर काय आलं? 2. 1 आफ्टर 2. इथं आपण 2 लिहायचं. 1 नंतर काय येतं? 2. 1 आफ्टर 2. आता तसंच येतं 3. 3 नंतर काय येतं बघा? 3, 4. तर झालं 1, 2. द 3, 4. 3 नंतर काय येतं बघा? 3, 4. 3 नंतर काय आलं? 4. 3, 4. 3 नंतर काय आलं? 4. कोणती संख्या आहे ती? 4. 3, 4. आता फायनल तर बघा काय आहे, 1, 2, 3, 4, 5. फायनल कोणती संख्या आली आहे? 6. काय आली? 6. 5, 6. कोणती संख्या पाहिली आपण? 5, 6. वन नंतर 2. 3 नंतर 4. 5 नंतर 6. 7. 7 आफ्टर 7, 8. 7 नंतर कोणती संख्या आली आहे? कोणता अंक आला आहे? 8. आपण इथं 8 लिहू. 7, 8. आता 9 नंतर काय येणार आहे बघा? 9, 10. 1, 0, 10. बघा पुन्हा एकदा आफ्टर नंबर्स म्हणजे नंतर येणारी संख्या, नंतर येणारा अंक. 1 नंतर काय येतं? 2. 3 नंतर 4. 5 नंतर 6. 7, 8. 9 नंतर 10. अशा प्रकारे आपण आफ्टर नंबर्स घ्यायचे आहे.